सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे News24 सह्याद्री। सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। बीडच्या आष्टी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे समोर पंकजाताई भावी मुख्यमंत्री, पंकजाताईला मुख्यमंत्री करा अशा घोषणा दिल्या आहेत। दरम्यान यावेळी पंकजा मुंडे खळखळून हसल्या। दरम्यान कार्यकर्त्यांच्या अपेक्षांमुळे माझी डोकेदुखी होते असं म्हणत त्यांनी भाषणातून कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री पदावरून प्रत्युत्तर दिलंय। आणि ती घोषणा दिल्याबरोबर सगळे सभाग्रहामध्ये कपडे मिळाला। आता यांना माझी खरी काळजी वाटते। त्यांच्या लक्षात आलं की आपलं ताईवर जे प्रेम आहे त्या प्रेमाचं आपण कधी कधी थोडं आभारी प्रदर्शन करतो, पण त्याचा परिणाम होतो लगेच एक मिनिटात सगळे गप बस म्हणले। आणि मला ते बघून फार हसू आलं, मला हसू आवरलं नाही। आणि मला लक्षात आलं की कशी आपली प्रेमाची भाषा बदलते। संत तुकोबांची पालखी देहूतून निघाल्यानंतर पुण्यात निवडुंगा विठोबा देवस्थान येथे मुक्काम होतो। संत तुकाराम महाराज यांची अभंग आणि भजन या मंदिरात होत असतात, कारण 800 वर्षांपूर्वी गोसावी कुटुंबाच्या स्वप्नात पांडुरंग आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की या ओढ्यात जे निवडुंगाचं झाड आहे त्याच्या खाली पांडुरंगाची मूर्ती आहे। त्या गोसावी कुटुंबातील ते झाड तोडून त्याच्या खाली त्यांना साक्षात्कार झाला आणि तिथं मूर्ती सापडली। ही प्राचीन कथा असल्याने तसेच संत तुकारामांची पालखी 1637 वर्षांपूर्वी त्यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी सुरू केला होता, तेव्हापासून तुकोबांची पालखी पुण्यातल्या निवडुंगा मंदिरात मुक्कामासाठी येत असते। निवडुंगा विठोबा मंदिर हे 800 वर्ष जुनं असून त्या काळामध्ये गोसावी इथं राहायचे, त्या गोसाव्यांना पांडुरंगाने साक्षात्कार दिला आणि निवडुंगाच्या झाडाखाली त्यांना ही सापडलेली मूर्ती म्हणजे प्रगट झालेली मूर्ती, ती जिथे आहे तिथेच ती आहे, जशी आहे तशीच आहे, तिला अजून आपण वज्रलेप वगैरे काही केलेला नाही। दुसरी गोष्ट, तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी हा पालखी सोहळा 336 वर्षे म्हणजे आता 337वा आहे, 336 वर्षापूर्वी हा पालखी सोहळा सुरू केला, तेव्हापासून पालखी मुक्कामाला इथंच येते। शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे सरकार अडचणीत आहे असं असताना भाजपच्या नेता पंकजा मुंडे यांनी या सर्व राजकीय घडामोडींवर बोलण्याबाबत सावध पवित्रा घेतलाय। बीडच्या आष्टी येथे झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यानंतर पंकजा मुंडे भाजपचे आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे यांसह भाजपच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची धस यांच्या निवासस्थानी उशिरा बैठक झाली। या बैठकीनंतर पंकजा मुंडे माध्यमांशी बोलत होत्या। या सुराचं मी काय करू, मला आज माझे जिल्हा परिषदचं रणशिंग मी आष्टीतून फुटलेलं आहे। जिल्हा परिषद आता OBC आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यानंतर लागल्या तर आम्हाला आनंद होईल आणि जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य निवडून आणायची ह्याची तयारीला आम्ही लागलेलो आहोत। आता बाकी कुठल्याही गोष्टीकडे आमचं लक्ष नाही। मी ज्या भूमिकेत आहे त्या भूमिकेमध्ये हा कुठलाही रोल नसल्यामुळे याच्यावर मी खरंच काय भाष्य करू शकत नाही। मला वाटतं सर्व मोठ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की हा त्यांचा व्यक्तिगत विषय असल्यामुळे त्याच्यावर मी टिप्पणी करणार नाही। मी म्हणजे एकटी भाजप नाही, त्यामुळे भाजप म्हणजे एक फार मोठी सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीममध्ये जे निर्णय होईल तो झाल्यावर तुम्हाला व्यवस्थित प्रवक्त्यांच्या मार्फत सांगितलं जाईल। शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कालपासून पक्षाविरोधात बंड पुकारलाय। तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत। या सर्व घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय। शिवसेना संघर्ष करणारा पक्ष जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, सत्ता पुन्हा मिळवता येते, पण पक्षाची ही प्रतिष्ठा असते असं संजय राऊत यांनी म्हटलंय। शिवसेना असे पाठीमागून कारवाया किंवा वार करत नाही। शिवसेना जी असेल ती समोरून एखादी गोष्ट करते। आज सकाळीसुद्धा माननीय शरद पवार साहेबांशी माझी चर्चा झाली, कालही झाली, आज दिवसभरामध्ये माननीय शरद पवार आणि उद्धव ठाकरेसुद्धा भेटतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी आहे। आम्ही संघर्ष करू, शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे, लढणारा पक्ष, आम संघर्ष करते राहेंगे। ज़्यादा से ज़्यादा क्या होगा, सत्ता जाएगी और क्या होता है।
ज़्यादा से ज़्यादा क्या होगी, महाराष्ट्र की सत्ता जाएगी, सत्ता वापस आ सकती है। राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण झाली असून त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। अशातच पेच प्रसंगात अडचण होऊ नये यासाठी गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा चार्ज देण्याची शक्यता असल्याची चर्चा होती। तसेच लवकरच केंद्र सरकार या संदर्भातील निर्णय घेऊ शकतात अशीही माहिती समोर आली होती, परंतु असं काहीही होणार नसल्याचं स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आलंय। तर राज्यपालांची चार्ज दुसऱ्या कोणत्याही राज्याच्या राज्यपालांकडे दिला जाणार नसल्याचं राजभवनाकडून सध्या तरी स्पष्ट करण्यात आलंय। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्याच विभागातून आमदार फोडून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडलंय। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खिळखिळी केल्यानंतर ठाकरे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। त्याचबरोबर शिंदेशाहीच्या शक्ती प्रदर्शनापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हतबल आहेत। अशातच सरकार कोसळण्याच्या चर्चा सुरू असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवलाय, त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। मेहकर येथून प्रवासी घेऊन साखरखेरडा येथे जात असलेल्या काळीपिवळी या प्रवासी वाहनाला कंटेनरने धडक दिली आहे। या धडकेत दोन प्रवासी महिलांचा जागीच मृत्यू झालाय, तर चार प्रवासी गंभीर जखमी झालेत। मेहकर शहरातील पैनगंगा नदीजवळील शीतला माता मंदिराजवळ ही घटना घडली आहे। तर अपघाताची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। तर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अपघातास कारणीभूत ठरलेला कंटेनर मेहकर पोलिसांनी जप्त केलाय। औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू आहे। राज्यात शिवसेनेला मोठं भगदड पडलं असून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठं आव्हान दिलं असून या घटनेचा शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने क्रांती चौकात निदर्शने करण्यात येणार असून या अनुषंगाने शिवसैनिकांची मोठी गर्दी क्रांती चौकात जमा झाली आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। महाराष्ट्रात मागील 2.5 वर्षांपासून महाविकास आघाडीमध्ये जे आमदार आणि मंत्र्यांची खतखत सुरू होती तो उद्रेक झालाय। सध्या महाराष्ट्रामध्ये जे घडामोडी सुरू आहेत हे सर्व बघता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यावा, तर एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू, भारतीय जनता पक्षाला तोडफोड करून जर सत्ता बनवायची असती तर त्यांनी कधीच बनवली असती, असं मत भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे। कालपासूनच राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे। अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे। संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलंय की महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, त्यामुळे संजय राऊतांच्या ट्विटनं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे आणि संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे। या बातम्यांसह सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।